नमस्कार, योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र. चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र. अंबाजोगाई शहरातील त्र्यंबकेश्वर शिक्षण संस्था संचलित नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन अतिशय उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते अनंत लोमटे, नेताजी प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक घाटुळे, सेवानिवृत्त शिक्षक व्ही व्ही ढगे, संजय गंभीरे, आर बी चाटे आदींची उपस्थिती होती. तसेच यावेळी मुख्याध्यापक जे डी चव्हाण यांचीही व्यासपीठावर उपस्थिती होती. यावेळी अनंत लोमटे यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. कारण विद्यार्थी दशेमध्ये असताना आपल्याला मार्गदर्शक आवश्यक असतो आणि मार्गदर्शक करणारा हा एकमेव असतो, तो म्हणजे आपल्या शाळेतला शिक्षक. शिक्षकाच्या मार्गदर्शनातून आपल्याला अनेक वाटा त्या ठिकाणी मोकळ्या होत असतात आणि ह्या वाटा मोकळ्या करण्यासाठी शिक्षकांच्या ज्या काही मार्गदर्शनाच्या माध्यमातून जे माहिती देत असतात त्या आपण ऐकून घेणं आणि पुढच्या वाटचालीसाठी आपण त्या आत्मसात करणं हे आवश्यक असतं. यावेळी विद्यार्थ्यांनी सुरेख भाषणं सादर केली. तसेच सर्व वसतिगृह चालकांचा सत्कार यावेळी पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक जे डी चव्हाण यांनी शाळेविषयी अधिक माहिती दिली. सांस्कृतिक कार्यक्रमाच्या रूपातून विद्यार्थ्यांच्या मध्ये असणारे विविध गुणदर्शन सर्व पालकांना पाहता यावेत. कारण प्रत्येक विद्यार्थी काही अभ्यासातच हुशार असतो असं नाही, त्याच्यामध्ये काही उपजत गुण असतात आणि ते गुण विकसित करण्याचं काम या शाळेच्या माध्यमातून केलं जातं. तर काही विद्यार्थी चांगल्या प्रकारे डान्स करतात, काहीचा आवाज चांगला असतो, काही जण अभ्यासात हुशार असतात, काही जण खेळामध्ये हुशार असतात, काही जण गायनामध्ये हुशार असतात. असे विद्यार्थ्याचे विविध गुण हे गुरुजी काय करतात हेरतात आणि ते गुण त्याचे विकसित करण्याचं काम या शाळेच्या माध्यमातून केलं जातं. यावेळी विद्यार्थ्यांनी 2 वर्षाच्या कालानंतर यावर्षी सुंदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी विविध गाण्यावर उत्कृष्ट नृत्याचे सादरीकरण केले. यावेळी काही विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. मी सृष्टी संतोष करपे, मी नेताजी सुभाषचंद्र बोस या शाळेमध्ये शिकते. गेल्या 2 वर्षात लॉकडाऊन पडलं होतं, त्याच्यामुळे आमच्या शाळेत कार्यक्रम झाला नाही. पण ह्या वर्षी कार्यक्रम अतिशय उत्साहाने झाला. सगळ्या मुलांनी मुलींनी सहकार्य केलं, त्याचबरोबर आमचे सर्व सर यांनीही खूप चांगलं कार्य निभावलं. त्याच्यात आमचे खेळही झाले, विविध खेळ होते, मैदानी पण होते आमचे खेळ. त्याच्यात खूप जणांनी बक्षीस मिळवले. या कार्यक्रमात 10वीच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात चांगले सहकार्य स्वयंसेवकाच्या माध्यमातून केले, त्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी झालाय. यात 10वीच्या विद्यार्थ्यांनीही या कार्यक्रमाविषयी आपले मनोगत व्यक्त केले. नमस्कार, माझे नाव शंकर लक्ष्मण खुळे, मी राहणार आपेगाव. पण मी जे आहे इयत्ता 5वी पासून जे झालं तर ह्या शाळेमध्ये आलेलो आहे. ह्या वर्षी मी आहे जे 10वीला आहे वय, इथे जे आहे हे शाळा विद्यार्थ्यांना शिस्त कशी असावे हे तर मस्के सर शिकवतच असतात. पण जर शाळेच्या व्यतिरिक्त जर असं काही बोलायचं झालं तर सर गोरगरिबांना कधीच असं मदतीला नाही म्हणत नाहीत. पण मस्के सर एक असे या शाळेचे शिक्षक आहेत की त्यांना गोरगरिबांचे कधीही वाईट न झाले तर चांगलेच व्हावे असे वाटते. व मी ज्यावेळेस 5वीपासून आहे मस्के सरनी कधीही मला अडचण नाही येऊ दिली व कोणत्याही विषयावर म्हणजे असं कोणत्याच वर्ग शिक्षकांनी अडचण नाही येऊ दिली. व आज शाळेत नेताजी जयंती होती 23 जानेवारीची, कारण की 2 वर्ष झाले जे लॉकडाऊन आहे, लॉकडाऊन नंतर शाळा आपली सुरळीत आता चालू झाली. नेताजी शाळेत वसतिगृहसुद्धा उत्तमरित्या चालते. तसेच या वसतिगृहात गरीब विद्यार्थी आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी योग्य मार्गदर्शन घेतात. यात या वसतिगृहाचे अतिशय उत्तम काम चालते. याविषयी अधिक माहिती वसतिगृह शिक्षकांनीही दिली आहे. नमस्कार, मी बापू देवकते, नेताजी वसतिगृहातील शिक्षक. नेताजी सुभाषचंद्र माध्यमिक विद्यालयाचा आज स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम पार पडला. 2 वर्ष झालं कोरोनाने कहर माजवला होता भारत देशामध्ये, परंतु आज 2 वर्षांनी पुन्हा नव्या उमेदीनं शाळा सुरू झाल्या. शाळा किलबिलू लागल्या आणि लेकरांचा किलबिलाट शाळेमध्ये सुरू झाला. अशा ज्या रम्य वातावरणामध्ये आज स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम पार पडला. नेताजी वसतिगृह नेताजी शाळेचे आहे आणि वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी एक नाविन्यपूर्ण पद्धतीने या कार्यक्रमामध्ये भाग घेतला आणि मोटिवेशनल डान्स सादर केले. त्यामध्ये शेतकरी आत्महत्या हा गीताचा एक टास्क होता, तर त्याच्यामध्ये आत्महत्या करू नये, व्याज व्यवहार करू नये, व्यसनाधीनता करू नये,
मुलगा मुलगी भेद करू नये, स्त्री भ्रूण हत्या करू नये, या सर्व गोष्टींचा संदेश जो आहे एकात्मिक 6 गीतामध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि आजच्या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण म्हणजे ते गीत ठरलेलं आहे। या कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन करण्यात आले होते, यात विद्यार्थी तर आनंदी होतेच परंतु पालक वर्गातूनही आनंद व्यक्त केला जातोय। तसेच यावेळी वसतिगृह शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांविषयी अधिक माहिती दिली आहे। नमस्कार, मी समर्थ हंसराज करपे, संचालक करपे कोचिंग क्लासेस अंबाजोगाई। मी आज सांगू इच्छितो की आज नेताजी सुभाषचंद्र बोस जयंतीनिमित्त नेताजी विद्यालय अंबाजोगाई व नेताजी वसतिगृह यांच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आज पार पडलेला आहे। या वसतिगृहामध्ये सगळ्यापेक्षा काय विशेष आहे, बीड जिल्हा हा शेतकरी आणि ऊसतोड कामगारांचा जिल्हा आहे। या जिल्ह्यामधील सर्व विद्यार्थ्यांना चांगल्यात चांगलं दर्जाचं शिक्षण घेता यावं यासाठी संपूर्ण नेताजी शाळेची त्र्यंबकेश्वर शिक्षण संस्था ही प्रयत्न करत आहे। काय प्रयत्न करत आहे, तर जनमानसाचं लेकरू शिकलं पाहिजे, शिक्षणापासून वंचित राहिलं नाही पाहिजे व त्याला शिक्षण मिळालं पाहिजे। मग शिक्षणासाठी राहायच्या अडचणी येत होत्या, मग या संस्थेनं आदरणीय शिंदे साहेबांनी याच ठिकाणी हॉस्टेल तयार करून या समस्येवर काय केलेलं आहे, तर मात केलेलं आहे। नेताजी वसतिगृहामध्ये तुम्हाला सर्व प्रकारची योग्य अशी काळजी घेतली जाते, त्याच पद्धतीनं तुमच्या कोचिंग सेंटर्स असतील, जसं की इथे टॉपचे शिक्षक आणून तुम्हाला भविष्यासाठी नीट असेल, IIT JEE असेल, ह्याचे बेसिक फाउंडेशन कोर्स हे 7वीपासूनच तुम्हाला दिले जातात। इथलं संपूर्ण प्रशासन असेल, जे काही माध्यम असेल, ते अतिशय उत्तमरित्या चालू आहे। तुम्हाला सांगायचं झालं तर बीड जिल्ह्यामध्ये इथे नेताजीच्या वसतिगृहात कोणते विद्यार्थी शिकतात, की ज्या विद्यार्थ्यांकडं साधारण परिस्थिती आहे, इथून सर्वसाधारण परिस्थितीतून विद्यार्थी येतात, यावे ज्ञानासाठी आणि निघावे जनसेवेसाठी, या वसा आणि वारसा घेऊन इथून विद्यार्थी जातात। इथून एक खरी परिवर्तनवादी विचाराची चळवळ सुरू होते। इथे शिव, शाहू, फुले, आंबेडकरांचे विद्यार्थ्यांना दिले जातात, त्या शिकवणी दिल्या जातात। इथे 2 टाईम वेळेवर परिपाठ होतो, सर्व नियोजनात्मक विद्यार्थी घडतात, अभ्यासाचा बरोबरच सर्व सुप्त कुलागुणांना वाव मिळतो। अशाच पद्धतीनं नेताजी वसतिगृहामध्ये आपल्या बीड जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती पाहता 2 वर्ष कोरोनामुळे भरपूर विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे। माझं एक सर्वांना सांगणं आहे की आपल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो कोणी पेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, माणूस शिक्षणाने मोठा होतो। माझं एकमेव सांगणं आहे की तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना शिक्षण द्या। या कार्यक्रमाचे उत्तम प्रास्ताविक रामकिशन मस्के यांनी तर आभार अनिल क्षीरसागर यांनी मानले। यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक कर्मचारी यांनी सहकार्य केले। यावेळी विद्यार्थी पालक यांची मोठी उपस्थिती होती। योगेश्वरी दर्शन बातम्यांसाठी नागेश अवताडे, अंबाजोगाई।